I am the Akshay undre. तर मी अक्षय उंदरे आज पुण्यापासून थोडं बाहेर पुण्याच्या आउटसाइडला आलेलो आहोत. कुठे आलो? चला तुम्हाला डायरेक्ट दाखवतो मी कुठं आलो नेमका. तर अतिशय दमून भागून सासवडचा घाट चढून मी आलेलो आहे देशपांडे वेजला. तुम्हाला दिसतंय वरती. तर सासवडचा घाट चढून आल्यानंतर पुण्यातील डोंगर काय ती झाडी पुतळा मूर्ती सगळं बघून असं चक्की व्हायला होतं आणि मग लागते भूक. तर ती लागलेली भूकच थांबवायला आपण देशपांडे वेजला. आपण वेज तर कमीच खाणारा माणूस आहे आपण, पण तरी आज आपण बघणार आहोत देशपांडे वेजचं मेन्यू, त्याचे पदार्थ, नेमकी सगळी गर्दी कुठल्या पदार्थासाठी झालेली आहे हे मला पाहायचे. चला तर मग बघूया देशपांडे वेज आणि बघूया नेमकं यांच्यात खायला तरी काय. मन लावून अभ्यास करते या देशपांडे वेज नावाच्या पुस्तकाचा, म्हणजे त्यांच्या मेन्यू कार्डचा. ॲक्च्युली परफेक्ट म्हणता येईल आपल्याला. साधारणपणे रेट असे आहेत वेजमध्ये, साधारण सँडविच 20 रुपये, चटणी सँडविच 50 रुपये. हे जे सँडविच आयटम आहेत ना ते मला थोडे स्वस्त वाटत आहेत. पावभाजी 100, चीज पावभाजी 120 वगैरे, तर रेट तर नॉर्मल दिसत आहेत. पंजाबी आहे, तंदुरी आहे, त्याचं स्पेशल मेन कोर्स देशपांडे स्पेशल वेज 360 रुपयाला आहे. काजू मालवणी 310 रुपये. तर ओवरऑल रेट मला तरी बजेट फ्रेंडली वाटते, पॉकेट फ्रेंडली वाटते. त्यामुळं कॉलेजचे मुलं मुली ग्रुप करून तुम्ही इथं वेजसाठी येऊ शकता, फॅमिली पण येऊ शकते. समोरच मल्हारगड असल्यामुळे मल्हारगडावर राहणारे मावळेसुद्धा इथे येऊन वेज खाऊ शकतात. त्यात श्रावण आहे, माझा नाही बाकी सगळ्यांचा आहे, ते येऊन खाऊ शकतात. मी आज आलेलो आहे खायला. चला तर मग आता ऑर्डर करूयात आपण नेहमीप्रमाणे आणि मग आता डिश आल्यावर पुढचं बोलूया. हे मॉकटेल आलेलं आहे आपल्याकडे. डेकोरेशन मस्त केलं त्यांनी. ॲक्च्युली वेज रेस्टॉरंटमध्ये डेकोरेटिव्ह पार्ट खरंच खूप छान असतो. हे पुदिना आणि उकडा वगैरे छान आहे. म्हणजे जेवण येईपर्यंत, स्टार्टर येईपर्यंत टाइमपास म्हणून. तर आत्ता आपल्याकडे आपलं फूड आलेलं आहे. आपण मागाशीच मॉकटेल पिलेलं आहे. तर आत्ता आपल्याकडं स्टार्टरमध्ये चायनीज भेळ आणि हे 3 प्रकारचे पनीर स्टार्टर आहेत. ज्याच्यामध्ये हा पनीर मलाई, पनीर चिल्ली आणि पनीर पहाडी असे 3 त्यांनी एका डिशमध्ये मी मुद्दा मागून घेतले. तसे सगळे संपत नाही त्यामुळे वाया जायला नको म्हणून प्रत्येक सेव कळावे म्हणून थोड्या क्वांटिटीमध्ये घेतलेत. ही आहे त्यांची देशपांडे स्पेशल व्हेज आणि त्यानंतर आपल्याला रोटी आहेत रेग्युलर. ॲक्च्युली मी एकच वेजची भाजी घेतलेली आहे आत्ता, कारण ती क्वांटिटी पण खूप आहे. काहीतरी समथिंग 310 रुपये का 330 रुपयाची भेळ हे त्या मानानं क्वांटिटी फिक्स. ओके, 2 ते 3 लोक तर सहज खातील याच्यामध्ये असा अंदाज आहे माझा. तर पहिल्यांदा आपण चायनीज भेळपासून सुरुवात करूया. तर बघूयात वा, ॲक्च्युली टँगी फ्लेवर जास्त याच्यामध्ये, जो खूप चांगला आणि नॉर्मल चायनीज भेळ जी मिळते आपल्याला त्याच्यापेक्षा थोडासा हटके वेगळा वाटतो.
आणि ह्याने जे नूडल्स वापरले आहेत ते फ्राईड नूडल्स आहेत, म्हणजे अतिशय कुरकुरी आहेत आणि त्यासोबत सॉफ्ट अशा ह्या ढोबळी मिरची, कोबी आणि कांद्याची पात यांचं मिश्रण पण परफेक्ट आहे. ॲक्च्युली टँगी असल्यामुळं जिंबू प्लेची आवश्यकता नाही. म्हणजे स्टार्टर घेऊयात, मी आधी पनीर चिल्ली घेतो इथं. चायनीज बेस्ड डिश आहे, आय थिंक चिकन 65 दिले पनीर चिल्लीपेक्षा त्यांनी. चायनीज डिश आहे ती आणि सोबत एकदम सॉफ्ट असं पनीर आहे, जे खूप चांगलं लागते आणि मुळात दिसायला जे लाल असलं तरी ते असं खूप भयानक तिखट वगैरे नाही आहे, डिसेंट तिखट आहे. मलई अर्थात नावाप्रमाणे आणि दिसण्यावरनं ते जे गोड आहे ते मस्त आहे, खूप स्वीट नाही आहे, मॉडरेट स्वीट आहे. ते पहाडीवालं बघूया, पालक आणि थोडंसं मिरची आहे. मला वाटलं होतं खूप तिखट असेल, ते पण तिखट नाही. म्हणजे ओव्हरऑल सांगण्याचा अर्थ काय आहे किंवा स्टार्टरमध्ये कन्क्लूड काय, की तिखट नाही आहे, चव चांगली आहे. जे जो स्वीटनेस पाहिजे तो आहे मलईला, तो स्मूथनेस पाहिजे तोसुद्धा आहे डिशेसला. पण तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तर तुम्हाला स्पेशली त्यांना सांगावं लागेल की आम्हाला स्पायसी पण वाजवा, त्यांना तुम्हाला खूप तिखट आवडत असेल तर एकदम मीडियम स्पायसी डिशेस आहेत सगळ्या. ॲक्च्युली तीन सेम बेस आहेत ते, ही देशपांडे वेज स्पेशल आहे. इथे घेऊया थोडीशी खाऊन बघूया. चीज पण घुसून टाकले त्यामुळे चीज थोडा सॉल्टीपणा, काजू स्वीटनेस आणि स्मूथनेस दोन्ही मस्त आहे, सुंदर. लहान मुलांना खूप आवडेल. मिक्स व्हेज आणि पनीर दिसते हे. त्यामध्ये व्हेजेस खूप आहेत आणि पनीर पण आहे, पनीरचं प्रमाण कमी आहे. आय थिंक की मिक्स व्हेज आहे. भाज्या खरंच छान आहे, पालक बेस्ड मिक्स व्हेज आहे. ॲक्च्युली मला वाटलं होतं पालक बेस असल्यामुळं पालक जास्त डॉमिनेटिंग करेल भाजीत, तसं नाही. तर व्हेजेसची चव लागते आहे, त्यामुळे तीन भाज्या आपल्याला मिक्स म्हणजे एकत्र आहेत, तीन आलेल्या आहेत वेगवेगळ्या चवी. त्या तीनही चवी वेगवेगळ्या आहेत, हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि आत्ता घास संपल्यानंतर थोडंसं तिखटपणा जाणवतो आहे, नंतर खाताना तितकं जाणवत नाही घाम त्याचा तिखटपणा, पण आहे बरं का तिखट. मला विचाराल तर साधारण सेपरेट सेपरेट चवी आहेत, त्याचनुसारच खा, कारण मला असं वाटतं कधी मजा येईल वेगळा फ्लेवर सापडेल. नाही ते मिक्सअप होऊन काहीतरी वेगळं झालं, प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल चव आहे, तशीच खाली ती खूप चांगली लागते. आम्ही म्हणतो म्हणतो तसंच खा. त्याच्यानंतर फक्त आम्ही डेझर्ट मागवले, म्हणजे ते म्हणलं आमचं चांगलं आहे, तुम्ही ते त्यांनी रिकमेंड केलं. ॲक्च्युली डेझर्ट हा पार्ट सगळ्यांचाच आवडीचा असतो आणि तो आलेला आहे. आता आपण मस्तानी घेतलेली यांचे स्पेशल मँगो मस्तानी, याच्यामध्ये यांनी पण छत्री, यांनी पण दिलेली छत्री. साधारण पावसाळा असल्यामुळे यांना या छत्र्या लावतात, तेच डेकोरेटिव्ह पार्ट आहे छत्रीचा. तर स्टॉला घातलेली त्यांनी, त्यानंतर दोन चेरी दिलेल्या आहेत त्यांनी आणि सोबतच गुलाबाच्या पाकळ्या. आपल्याला प्रेमात कुणी गुलाबाचं फुल दिलं नाही म्हणून आपण जेवणात गुलाबाची फुलं खाऊ. रोज जे सूप असतो रोज सूप ते पण त्यांनी टाकलेलं आहे, ते गोडवालं खूप हेवी आहे, त्यामुळे मला थोडं हळूहळू एकदम आराम से खायचे मस्त. आणि चल आपण भेटूया स्पायसी पण त्या पुढच्या भागात, तोपर्यंत बाय बाय. आमरा टाटा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन पदार्थासोबत आपण भेटूयात नवीन जागेत स्पायसी पुणेच्या नव्या भागात. स्पायसी.